नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर मी कृष्णा गंजाळा आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो आता बऱ्यापैकी पाऊस जो आहे तो उघडलेला आहे परंतु आले पिकावर येणारा करपा म्हणजेच लेट ब्लाईट लेट ब्लाईट म्हणायचं झालं तर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं जे पान जे आहे ते शेंड्याकडण्या साईडनं जळतं आहे तर त्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येईल व त्यामुळे काय काय तोटे आपले होऊ शकता याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ हा संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला माहिती व्यवस्थितरित्या समजेल आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जे आहे एक साईड पान जळतं आहे ते याला मुख्यतः दोन कारणं असतात हा एक कॉपरची डिफिशियन्सीसुद्धा असते आणि एक म्हणजेच पोटॅशची डिफिशियन्सीसुद्धा असते आणि बुरशीचं पण प्रमाण असतं तर आपल्याला या दोन्ही तिन्ही वरती काम करायचं जेणेकरून आपला हा जो प्रॉब्लेम आहे तो शंभर टक्के कवर होईल आणि हा प्रॉब्लेम कवर करण्यामागचा एकच हेतू आहे की आतापर्यंत आपण जेवढा पण खर्च केलेला आहे तर त्यामुळे आपला कंद तर भरपूर वाढ झालेली आहे परंतु त्याचा फुगवणीचा काळा हा आहे त्यामुळे आपल्याला त्याची फुगवण जर करायची असेल तर जमिनीतून जे अन्नद्रव्य कोणतंही पीक किंवा अद्रक घेत असते परंतु ते अन्नद्रव्य घेतल्यानंतर ते पानामध्ये येऊन आणि पानामध्ये त्याचं अन्न तयार होत असतं परंतु जर समजा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम होत असेल आपल्याला हा लेड लाईट किंवा कर्फा आपण ज्याला म्हणतो तो जर आपल्या पिकावर असेल तर निश्चितच अन्न तयार करण्यासाठी आपल्या पिकाला व्यवस्थित जशा पद्धतीने पाहिजे जसं सूर्यप्रकाश किंवा वेगवेगळे त्याची प्रोसिजर आहे ती होण्यास मदत मिळणार नाही त्या कारणाने आपल्याला अशा पद्धतीचं पान ठेवणे खूप महत्त्वाचं आहे कारण की ह्या स्थितीमध्ये क्वालिटी असणे खूप जास्त गरजेचे कारण की आपण या स्थितीमध्ये खूप खतं वगैरे देत असतो पोषणासाठी तर ते अपटेक होतात परंतु पानामध्ये ते व्यवस्थितरित्या पाना अन्न तयार होत नाही आणि त्या कारणाने अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात तर मित्रांनो यावरती बुरशीनाशक म्हणून आपण फॉल्यू गोल्ड हे एक सिजनटाचा प्रोडक्ट आहे तर हा आपण वापरणार आहोत हा प्रति लिटर पाण्याला एक एम एल या प्रमाणात आपल्याला वापरायचा आहे त्यानंतर त्यासोबत आपल्याला चिलीमिक्स पण घ्यायचं आहे म्हणजेच चिलीमिक्स घ्या किंवा कोणतंही मायक्रोन्यूट्रन चिली, चिली, चिली फॉर्मचं असेल ते कोणतंही घेऊ शकतात आणि त्यासोबत एक कीटकनाशक घ्यायचं आहे तर मी मॅमॅक्टीन मेन झाड घेतलं आहे कारण सो ते स थोडं स्वस्त आहे आणि रिझल्ट पण त्याचे चांगले आहे तर हे तिन्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता चिलमिस कॉम्बी जे आहे ते आपण प्रति लिटर पाण्याला दोन ग्रॅम या प्रमाणात वापरायचं आहे आणि हे इमामॅक्टिक मेनज जे आहे ते प्रति लिटर पाण्याला अर्धा ग्रॅम किंवा वीस लिटर पाण्याला तुम्ही पंधरा ग्रॅम याप्रमाणे वापरू शकता महत्त्वाचा मुद्दा दुसरा तर दुसरा असा मुद्दा आहे की ही जी डिपिशियन्सी आहे ती पोटॅशच्या कमतरतेमुळे सुद्धा ग्रीनर जी आहे या काळामध्ये पोटॅश हा हा आलेपिकासाठी खूप जास्त गरजेचा असतो परंतु आपण गरजे एवढा तो सध्या स्थितीला देत नाही आहे कारणाने आपण प्लेन पोटॅश जरी दिला थोडाफोड दहा किलो एकही दहा किलो या दहाव्या दिवशी ते पण देऊ शकता त्यानंतर आपण तेरा शून्य शेहेचाळीस किंवा तेरा शून्य पंचेचाळीस हे सुद्धा देऊ शकता हे एक आपल्याला आठव्या दिवशी पाच किलो एकरी याप्रमाणे जरी दिलं चाललं त्यासोबत तेरा चाळीस तेरा आणि झिरो बावून चौतीस हे तर सर्वांचे ग्रेड चालूच आहे पण मध्यस्तरी आपल्याला पोटॅशवरती फोकस करायचा आहे जेणेकरून ही जी डिफिशियन्सी आहे ती बऱ्यापैकी कवर होईल आणि कंदाचीसुद्धा साईजमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढ होईल आणि आपण याच्यानंतर एक पुन्हा ब्ल्यू कॉपरचा पण स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे म्हणजे नेमकं आता मला माझ्या याच्यात तर पोटॅश आणि काही बुरशीचं प्रमाण परंतु कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे सुद्धा हा करपा जो आहे तो येतो तर त्या कारणाने तुम्ही एक कॉपरचा ब्ल्यू कॉपरचासुद्धा एक स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यासोबत तुम्ही काहीतरी नाही घेतलं एक स्वस्ताचा ब्लू कॉपरचा स्प्रे घ्यायचा आहे ब्लू कॉपर वापरायचा आहे प्रति लिटर पाण्याला दोन ग्रॅम या प्रमाणात तुम्ही ब्लू कॉपरसुद्धा वापरायचं आहे त्यामुळे तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे तो चांगल्या पद्धतीने कवर होईल आणि त्याची खूप आवश्यकता या स्थितीमध्ये आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब then